सार रोजच मढन त्याला कोण रड, सासूत अडलंय सुनेच घोड, नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर, पोरांना भरलंय पिस, जस होईन तस, जस होईन तस, जस होईन तस। असं बोलतेस का?
तू बरं शिकवती सगळे, त्याला पण शिकवती आणि स्वतः पण आम्हाला शिरलर दाखवती शिक्षण. दाबून ठेवला. हा हा, वाटली का? बरं बरं घ्यायचं ना, आमची लाज नको काढू. आम्हाला लाज काढायला काय माझ्या पैसा मोठी नाही आली. पैसे खाल्ले मग भारी वाटले. पाण्याचे कोणी पैसे खात नसतात, ज्याच्या त्याचा असतो ते वाटा ते खात त्याचं. सारे पैसे खाले आणि म्हातारपणाला तिला विचारलं जाऊन नाही नेलं तुम्हाला. आम्ही समजतो आमच्या आले ती वर्ष आपल्याला वाटून घ्या.
आपल्याला वाटून घ्या. आम्ही म्हणत नव्हतं आम्हाला वाटून घ्या, तुम्ही तुमच्या पद्धतीने वाटून घ्या. एकत्र राहायचं आम्ही म्हणलोच नाही वाटून घ्या म्हणून. पण काय तुम्हाला काय दिलं नाही का? तरी सांभाळत होतो. दिलं नाही का? नाही नाही आम्हाला सांभाळत नाही. आम्हाला सांभाळ होते का? तुम्हाला थरीच्या मायावर पैसे आले ना, रोड मध्ये वावर गेले त्याचे पैसे आले ना, मग तुम्हाला ते घ्यायचे होते ना, हे सांगा ना स्पष्ट. तिचे पैसे होते, तिच्या दुखण्याला घातले सगळे. काय कर, उपाय नाही राहिला, तुला दाखव का पाच. तुम्ही दुखण्याला घातले का पैसे? वा मग काय रुपयाची गोळी आली तिला. तुम्हाला काय रोग आलाय? म्हातारी जसं वाढली ना तसं 2 वर्ष मी म्हातारी सांभाळली. तुम्ही सांभाळली म्हणजे तिला 12 भाकरी लागत होते. गरीब आहे म्हणून तिचा फायदा नाही घेऊ. तुमची बायको ना गरीब? एक 10 तरी कायम कायम आणि तिचा फायदा किती का तू? म्हणून ना करणी तशी भरणी असती, जी करणी केली तशीच भोगायत ये. मन कदा कुठं कमरच दुख, कुठं गुडी घ्यायची बा सैनिका गुरा माझ्यासमोर काहीच बोलत नाही. त्याला बोलून घेतो. बोलव ना. बोल म्हणजे काय तू काय ऑर्डर करते काय मला? फोन लाव भाऊजींना, बोलू दे. फोन लागतो फोन माय का नाही काय माय बॅलन्स संपला का? काय सांगते फुकटच खाल्ले हळूहळू माणूस भिकायला लागत. कुठे दादा तू? इकडे बरं घरी. अरे इकडे तू घरी. तू घरी ये मग सांग. तू 15-20 मिनिटं काय आला लगेच ये लवकर. काय नाही मला दामाने काय लय काय नाही लगेच भांडणं करतीये. काय दादा ये लवकर. एकटेच फिट आहे आपल्या दोघाला म्हणून नको येऊ म्हणतीये. बघू ना काय होते काय नाही. भाव भावाचीच बाजू घेत असतो काही झालं तरी. काय आलं का कायमची बंद करतो मी आता. हा लय लय बाडबाड आहे तिची, रोजची बाडबाड आहे. आलाय आले त्यांना सांगा. आलाय काय झालं? अरे काय मच मच लावली रोज तुमच्या इकडं तिकडं कुठे असायच्या दारात? अरे थांब ना काय झालं? थांबा की भाऊजी काय भाव काय झालं? तिला तिच आणि दोन खोले आणि काय चाललंय तुमचं? अरे बाबा तिला विचारतो ऐकूला काय किटकिट लावली सकाळ. आम्ही वाटून घेतलं तेव्हाच म्हणलं तर इथे भिंत घाला लय जवळ जवळ तर घातली नाही. काय झालं मग ते कसं लोटी त्यात इकडे माझ्या दारात? अहो तुम्हाला होईल ना, तुम्हाला कळावं नाही का कचऱ्याहून याच्यावर ते बांधणं? तुला समजू नाही का सगळं जाळून घेतलेलं काय फरक पडेल का? आखत व पडवी त्यांचा तर वय झालंय ना थोडंफार. त्यांनी काय मला एखादा उंट जास्त नाही दिला म्हणून एवढी वर्ष पडली त्याच्यात जाणून घ्यायला नको का तुला? तुम्ही मी घ्यायचं ना कशाला दारात लोटायची बारकी दाखवतील तुम्हाला समजत नाही का थोडंफार? भाऊजी मी स्वयंपाक करत होती, मी पाहिलं आली तिथून त्यांना सारा कचरा इकडे लोटला आणि मी मोठ्या झाडू माहित कंबर दुखते बदामाचे झाड लावून ठेवले आपण मग आता कचरा येणार. सावली नको आपली काय आलं? मी काय म्हणत होतो भिंत का तू काय म्हणला रोज आपण एकमेकात तोंड बघतो गरीबी एवढी खोल त्याच्यात भीत घालायचं का? मग आता तू काय तू 2-2 मिनिटाला भांडती जमत झाडेलची माल मारत झिवीन ती. अरे भाऊ तुला तरी माहिती काय चालत आता काय बोलले का भाऊ भाषेतच बोललेली मी. अरे थांब बोलती काय काय झालं एवढं काय तुला बी झाला सगळ्या ते वर्षाचा बोला 8 दिवसा वर्षात आले त्याला घालायला लावा. काय करणार मी सगळे दावखान्यात पैसे घातले तुला 20 गुंठे ज्यादा येईल. 20 गुंठे नको सांगू ते आईचे पैसे भेटले तो सगळे काय करायचं? तिच्या तिकाड्यांचे काय संबंध आहे? ते 10 लाख रुपये आले तू एकडेच होते ना मला माहिती आहे.
एक मिनिट भाऊ माझ्या हिशोब होता का सगळा तोच घातली तू मला लाख घ्या खेदाव पण रुपये नाही तू काय मला टेन्शन देऊ नको काही बोलू नको पैसे तर 10 लाखाचा दहा झाला पण मी म्हणतो मोठा दाखला आहे आणि तू वर्ष दादाला पैसे देणार नाही एक रुपया देऊ शकत नाही माझ्याकडे सध्या माझ्या बायकोचा आजारपण चाललंय माझ्याकडे पैसे नाही तू तुझं आईचं वर्ष हाताला पैसे नाही काय ही काय पैसे चालेल ते वर्ष श्राद्धाचं वर्ष श्राद्धाला एवढे पैसे लागायचे का काय फरक नाही घाल ना तू मी देईन घाल ना माझी तू देईन माझी हा इथं दोघांनी मी घालायला लागतं माझ्याकडे नाही आत्ता नसलं काय करू जेव तुम्ही तुला खायला पैसे तुला मजा करायला पैसे ना आता वर्ष हजार पैसे नाही तुमची नव्हती काय तुम्ही घातलं तर काय होणार अरे मी तर घालणारच आहे पण हे मोठा दाखला याला काही वाटायला पाहिजे माझ्याकडे नाही पैसे मी नाही घाली जा मग माझ्याकडे नाही मी माझ्या पद्धतीने घालीन आणि तो दार अरे काय बोलता तुम्ही मोठे दाखटे 15-15 वर्षाने मोठे आहेत याचं भान ठेवा ना तुम्हाला वर्षाचं अंतर आहे तुमच्या दोघात या डांगरला नाही कळालं काही नका बोलू भाऊ नीट बोल जरा केवला मग करू केवलाय लग्न बसून खर्च मी करतोय मी बिल काम केलेलंय मी बिल राबलोय तसं नको सांगू केलं तू हीच तरी मोडून दिली तुम्ही हा हीच तरी मोडून अरे मग मी म्हणतो आई तर वर्ष तुला पैसे नाही तर म्हणलं काय करायचं आम्ही आयुष्यावर रक्तपेत चाललंय हा रक्तपेत चाललंय मी आपले काम केले मरणाचा खर्च केलाय त्यांच्या पण मग आता 2-4 वर्ष झाले लग्न झालेलं आहे मग आता मी माझ्या पद्धतीने तुम्हाला लगेच लग्नाला 2 वर्षात वाटून दिलं तुम्हालाच खपत आहे का काय खपायला आमचं बरं चाललंय तर तुम्हाला खपत आहे का थोडं फार मी काय म्हणतोय लग्न होत मी सगळं काम केले पैसे काय येतील ते तुमच्याकडे दिले माझ्या खिशात घातलेत मी काय सांगतो तुला मला आहे ना टेन्शन माझी मनस्थिती नाही बरोबर तुला काय करायची कर मनस्थिती नाही जा लोक घालो बघू आपण काय करायचे ते घाल लागला हे करायला घाल घाल बघ अजून बिल उठी ती बघ जस होईल तसं